अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। आज बलिप्रतिपदेनिमित्त मराठा सेवा संघाच्या वतीने जामनेर शहरातील जिजामाता चौक या ठिकाणी बळीराजाचे पूजन करण्यात आले। सर्वप्रथम दिवाळी पाडवा या निमित्ताने सर्वांना मनापासून शुभेच्छा मी या ठिकाणी देतो। गेल्या 3 दिवसापासून आपण दिवाळी साजरी करत आहोत, खरं म्हणजे कोरोनातली दिवाळी। तरी आता बाजारात प्रशासनाचे व्यवस्थित सुरू झालेली आहे, बाजारपेठा खुललेल्या आहेत आणि कुठेतरी कोरोनाचं संकट कमी होत चाललेलं आहे। तरी आपल्या सर्वांना अधिकाधिक काळजी घेण्याची आवश्यकता आहे, गरज आहे। सर्वांनी मास्क बांधावा, हात स्वच्छ धुवावेत, नियमांचं तत्पर्यंत पालन करावं। त्याचबरोबर आता आपण बळीराजाचा दिवस हा या ठिकाणी साजरा करत आहोत। बळीराजा म्हणजे हा शेतकऱ्याचा दिवस आहे, कष्ट करणाऱ्या माणसाचा दिवस आहे। त्यानिमित्ताने आता आपण सकल मराठा समाजातर्फे या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलेलं आहे। आपल्या सर्वांना त्या निमित्ताने मनापासून शुभेच्छा देतो। आणि बळीराजाचं म्हणजे हे शेतकऱ्यांचा दिवस आहे, खऱ्या अर्थाने म्हणजे कष्ट करण्याचा दिवस आहे। आज हंगाम जर आपण बघितला तर आपल्या भागात तरी बरा आहे, पण इतर राज्यामध्ये आपण जर बघितलं तर खूप मोठं संकट अतिवृष्टीमुळे हे राज्यामध्ये आलेलं आहे। पण आपल्या तालुक्यात विशेष करून कापूस चांगला आहे, मका बऱ्यापैकी आहे। दुबार पाऊस झालेला असल्यामुळे तर दुबाराला चालना मिळाले, गहू हरभरा असेल, ज्वारी असेल, याची लागवड शेतकरी करत आहेत। थोडा विजेचा प्रॉब्लेम आहे, परंतु तरी मला वाटतं एक चांगले दिवस आपल्या तालुक्यामध्ये तरी आजूबाजूच्या काही भागामध्ये हा बळीराजाला आहे, शेतकऱ्यांना आहे। त्यानिमित्तही मला वाटतं सर्वांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो। आज सर्वप्रथम मी सर्व जामनेर तालुक्यातील जनतेला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। आणि आज बळीराजाचा दिवस तसेच भाऊबीजचा दिवस आपण साजरा करतो आहे। आणि आज खऱ्या अर्थानं बळीराजा जो शेतकऱ्याचा राजा आहे, सर्वांचा राजा आहे। शेतकरी जेव्हा काम करतो तेव्हापासूनच अन्नधान्य सर्वांना मिळते, अशा या राजाचा आज वाहा आपण उत्सव साजरा करतो। त्यानिमित्ताने मी सर्व शेतकरी बांधवांना बळीराजा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो। दरवर्षीप्रमाणे जामनेर तालुका मराठा सेवा संघ, माझी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व सर्व परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने महासम्राट बळीराजा प्रतिमेचं पूजन या ठिकाणी राजमाता जिजाऊ चौकामध्ये करण्यात येतं। यावर्षी सुद्धा जामनेर तालुका मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व सर्व परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने या ठिकाणी महासम्राट बळीराजा प्रतिमेचं पूजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। उपस्थित सर्व बहुजन बांधवांनो, आज पाडवा म्हणजेच महान सम्राट चक्रवर्ती बळीराजा यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचा दिवस। इतिहासामध्ये आपण पाहिलं असेल, महान सम्राट चक्रवर्ती बळीराजा याला वामन पटू नावाच्या वामनाने, कपटाने या बळीराजाचा वध केलेला होता। आणि या महान सम्राट चक्रवर्ती बळीराजाच्या राज्यामध्ये सर्व प्रजा ही सुखी होती,
बळीराजाला केंद्रबिंदू मानून त्या ठिकाणी जी राजव्यवस्था होती ती अत्यंत प्रबळ आणि कोणावरही अन्याय न करणारी अशी होती। सर्वांना समान न्याय, सर्व समता, बंधुता अशा प्रकारची सर्व जगाला प्रेरित करणारी अशी राज्यव्यवस्था महान सम्राट चक्रवर्ती बळीराजा यांनी प्रस्थापित केलेली होती। परंतु वामनाने, अतिशय कपटाने महान सम्राट चक्रवर्ती बळीराजा यांचा वध केला आणि तेव्हापासून या जगामध्ये बळीराजाचं राज्य यावं, इडापिडा टळू दे व बळीचं राज्य येऊ दे ही मनच या ठिकाणी प्रचलित झाली आणि दर वर्षी आपली बहीण ज्या वेळेला भावाला ओवाळते किंवा पाडव्याच्या दिवशी सर्वच कृषीप्रधान संस्कृतीमध्ये इडापिडा टळू दे बळीचं राज्य येऊ दे अशा प्रकारची एक वाक्य, प्रचलित वाक्य आपण सर्वांनी ऐकलेलं आहे। आज बळीराजांच्या या स्मृतीला आपण उजाळा देत असताना दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिदाऊ ब्रिगेड, बामसेब, भारत मुक्ती मोर्चा यासह सर्वच परिवर्तनवादी संघटना या ठिकाणी बळीराजाच्या पूजनाचा कार्यक्रम आयोजित करीत असतो आणि या पूजनाच्या कार्यक्रमाला सर्वपक्षीय पदाधिकारी, नेते आणि सर्व समाज बहुजन बांधवांची या ठिकाणी उपस्थिती असते। त्याचप्रमाणे या आजही या ठिकाणी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ व जिदाऊ ब्रिगेडच्या या आयोजनाला आखे साथ देऊन सर्व बहुजन बांधव या ठिकाणी उपस्थित आहे। दिवाळीच्या, बलिप्रतिपदेच्या, पाडव्याच्या आणि येणाऱ्या सर्व सणांच्या मी या ठिकाणी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आणि जिदाऊ ब्रिगेडच्या वतीने सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। बलिप्रतिपदेच्या दिवशी संभाजी ब्रिगेड तसेच सर्व संघटना यांच्या वतीनं तसेच सर्वपक्षीय या सर्वांच्या वतीनं हा कार्यक्रम इथे आयोजित केला जातो। संपूर्ण देशामध्ये बळीचं राज्य येऊ दे अशी आपण सर्वांना अपेक्षा करूया आणि बलिप्रतिपदेच्या तसेच दिवाळीच्या भाऊबीजेच्या सर्वांना आम्ही शुभेच्छा देतो। धन्यवाद। या देशामध्ये या देशामध्ये 26 जानेवारी 1950 आपला देश प्रजासत्ताक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की मला राज्यघटना लिहिताना खूप त्रास झाला नाही। त्याचं कारण असं की माझ्यापुढं छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजीराजांचा आणि सातवाहन राजांमधले असलेले बळीराजांचा इतिहास माझ्या डोळ्यासमोर होता। या देशामध्ये अनेक राजे महाराजांचं राज्य होतं। प्रजासत्ताक होण्याच्या आधी हा देश कुणाच्या आधिपत्याखाली होता तर विखुरलेल्या राजव्यवस्थेमध्ये राजांच्या आधिपत्याखाली होता। परंतु त्यातल्या त्यात ज्या राजांनी स्वतःचं अस्तित्व त्या ठिकाणी सिद्ध करण्याचं काम केलं त्यापैकी बळीराजा हे एक महान राजे या ठिकाणी होऊन गेले। त्यांच्या काळामध्ये प्रजा सुखी होती, तिथं शेतकऱ्याचा भाव शेतकरी ठरवत होता। आपल्याकडे खोपडी बारसला एक लहानसं पोरग त्या धांड्याच्या झोपडीमध्ये बसवलं जातं आणि त्याला त्या ठिकाणी भाव विचारला जातो की बाबा ज्वारीला भाव काय देतो, कपाशीला काय भाव देतो। तर ती खोपडी बारस म्हणजे काय तर बळीराजाच्या व्यवस्थेतला सर्वात मोठा सण आहे। त्या सणाला शेतकरी भाव ठरवायचा। आज आमची अशी परिस्थिती आहे, अशी परिस्थिती असल्या कारणानं आम्ही ह्या वर्षी हा भाव मागतो हे शेतकऱ्याला त्या ठिकाणी सांगावं लागत होतं आणि बळीराजा ते मान्य करत होतो। बळीराजाच्या काळामध्ये दुष्काळामध्ये मोर्चा काढावा लागला नाही। बळीराजांना स्वतः समजत होतं की प्रजेला दुष्काळ आहे, कोणताही टॅक्स नाही, कर नाही, कोणताही मोर्चा न काढतात त्या काळामध्ये शेतकरी व्यवस्था सुखी करण्याचं काम बळीवंशनं केलेलं आहे। असा सविभांगी बळीराजाची आज जयंती असताना वामनानं त्या ठिकाणी बळी पाताळी घेऊन आमच्या पुढे जो खोटा इतिहास मांडला गेला की बळीला पाताळी घेतलं म्हणून काही आपल्यातले महान विचारवंत बटू वामनाचं त्या ठिकाणी आरती गातात, वामनाची आरती त्या ठिकाणी गातात ही त्यांच्या बुद्धीची खरा क्यू करा अशी वाटते। जो राजा तुमचा बळी पाताळात जातो त्याला तुम्ही एक बाजूला ठेवून त्या ठिकाणी वामन नावाच्या बटूची आरती आपण साजरी करतो। आपण कोणत्या विचारधारेला आपण अनुसरून जगतायत हे तर आम्हाला कळत नाही। या ठिकाणी बळीराजाच्या संदर्भामध्ये सांगायचं झालं, त्यानंतर सातवाहन राजांमध्ये 100 नावाचा एक राजा होऊन गेला। जे आकडे 99 आल्यानंतर 100 नावाच्या राजाचं नाव, 100 एका राजाचं नाव होतं ते 100 दिलं अजून हा इतिहास माहीत नाही।
एक स्वाभिमानी राजा शंभर बड़ी राजा अहिल्याबाई होळकर छत्रपति शिवाजी महाराज आई जिजाऊ शहाजी राजे या सर्वांच्या विचारधारेवर हा समाज आज जिवंत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या विचारसरणीला घटनेमध्ये मानलं आणि खऱ्या अर्थाने 26 जानेवारी 1950 भारत प्रजासत्ताक होऊन या विचारसरणीची पायाभरणी त्या ठिकाणी घटनेच्या माध्यमातून झाली। खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी या सगळ्या विचाराचा त्या ठिकाणी आपल्या सर्वांना एक आदर्श दिला आणि त्या घटनेच्या माध्यमातून आज आपण अशा या महा स्वाभिमानी राजाचा या ठिकाणी बलिप्रतिपूजनिमित्त दरवर्षी आपण सर्व मिळून या ठिकाणी सर्व जातीधर्म मिळून सर्व पक्ष सर्व संघटना बहुजनवादी मिळून या ठिकाणी साजरा करतो। मी बलिप्रतिपूजेच्या सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। जय जिजाऊ जय शिवराय जय विप्रा। बहुजनांचा कुलस्वामी असा केला अशा बलिराजाच्या बलिप्रतिपदा पूजनाच्या निमित्तानं सर्वात प्रथम बहुजन विचारांच्या मराठा सेवा संघ बाबासाहेब संभाजी ब्रिगेड या सर्व संघटनांच्या वतीनं सर्वांना मी हार्दिक शुभेच्छा देतो। बळीराजा हा हिरण्यकशिपूचा पंतू भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरेचनाचा पुत्र होता, तसेच तो कपिलाचा पुतण्या होता आणि बाणासुराचा पती होता। तर आता बाबाच्या आधी बोलणाऱ्या वक्त्यांनी बऱ्याच प्रमाणामध्ये बळीराजाचा इतिहास सांगितला। खऱ्या अर्थानं या देशामध्ये बळीराजाचं साम्राज्य हे मलेशियापासून अफगाणिस्तानापासून तर मलेशियाच्या बाली बेटापर्यंत म्हणजे 9 खंडामध्ये या बळीराजाचं राज्य पसरलेलं होतं आणि आपल्या प्रजेने कमवलेल्या धान्याचा 6 विभागामध्ये वाटप त्या काळामध्ये या बळीराजानं केलं आणि म्हणून एक 6 विभागी राजा म्हणून त्याची इतिहासाने नोंद ठेवलेली आहे। बहुजनांचा सांस्कृतिक वैभव असलेला असा हा बळीराजा, त्या बळीराजाचं खैबर खिंडीच्या मार्गाने आलेल्या वटू वामनाने कपटाने हत्या केली, कारण तो महापराक्रमी राजा होता, युद्धामध्ये त्याचा पराभव होत नव्हता आणि म्हणून कपट करून दसऱ्याच्या दिवशी या महापराक्रमी बळीराजाची हत्या या वामनाने केली आणि मग संपूर्ण प्रजा आपला राजा पाताळात गेला दुःख करत बसली तेव्हा बाणासुराने या प्रजेला धीर देण्यासाठी सांगितलं की आपला राजा हा 21 दिवसांनी परत येणार आहे आणि म्हणून दसऱ्यानंतर 21व्या दिवशी दिवाळी येते, बलिप्रतिपदा येते आणि त्यानिमित्तानं आपल्या या महापराक्रमी भोजनांचा स्वामी असलेल्या बळीराजाच्या सांस्कृतिक राजकीय आणि समविचारी समानतावादी इतिहासाचा मागोवा आपण या दिवशी घेत असतो। खरं म्हणजे हे बहुजनांवर पुरुषोत्तम खेडेकर साहेब, अहा साळुंके साहेब आणि सर्व समविचारी संघटनांचे फार मोठे उपकार आहे की आपल्याला आपला इतिहास हा आता चांगल्या पद्धतीने इथे माहिती पडायला लागतो आणि म्हणून आजच्या या बलिप्रतिपदेच्या दिवशी आपण खऱ्या अर्थानं वामनाला स्मरण करायचं असेल, वामनाच्या खऱ्या अर्थानं इतिहासाला उजाळा द्यायचा असेल, त्यांच्या पुस्तकांचं वाचन आपण केलं पाहिजे। खऱ्या अर्थानं बोलण्यासाठी इतिहासाला बळीराजाच्या राज्यामध्ये स्त्रिया मजूर असतील, शेतकरी असतील, ते सर्व सुखी होते, म्हणजे प्रजेला सुखसंपन्न करणारा बहुजनांचा राजा तो दैत्य राजा तो आपला खऱ्या अर्थानं कुलस्वामी ठरतो आणि असा या कुलस्वामीचा इतिहास जर आपण बघितला तर 2 खंड 9 खंडामध्ये पसरलेल्या या राज्यामध्ये या 9 खंडांचा जो प्रमुख होता त्याला खंडोबा म्हणायचं, त्याचबरोबर या खंडांचे सुभ्यांमध्ये रूपांतरण केलेलं होतं तर त्या सुभ्यांचा जो सुभेदार त्याला बसोबा म्हणायचा आणि अशा प्रकारे आजही आपण जयतोबाची पूजा करतो, बसोबाची पूजा करतो आणि सुभ्यांचा जो प्रमुख होता त्याला ज्योतिबा म्हणायचं, त्या ज्योतिबाची पूजा आपण करतो म्हणजे खऱ्या अर्थानं बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास हा वैभवशाली इतिहास आहे आणि या वैभवशाली इतिहासाचा उजाळा या बलिप्रतिपदेच्या निमित्तानं आपण करतो। या बलिप्रतिपूजनाच्या निमित्तानं या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वच पक्षांचे प्रतिनिधी तिथे हजर राहिले त्यांना सुद्धा मी मराठा सेवा संघाचा जिल्हा सदस्य या नात्यानं त्यांना मी धन्यवाद देतो। सालाबादप्रमाणे पाडव्याच्या दिवशी संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रम उपस्थित सर्व मान्यवर इळाबिळा तळू दे बळीचे राज्य येऊ दे, खऱ्या अर्थानं या देशामध्ये बळी राज्य आलं पाहिजे असं प्रत्येकाच्या मनामध्ये इच्छा असते। बळीचे राज्य आल्यानंतर या देशामध्ये खऱ्या अर्थानं जनताही समृद्धी होऊ शकते हे सर्व लोकांना माहिती असतं। छत्रपती शिवाजी महाराज असतील यांनी या देशामधील त्यावेळी प्रजेचा प्रत्येक शेतकरी हा सुखी राहिला पाहिजे, शेतकऱ्याला सुख समृद्धी मिळाली पाहिजे असं वाटत असतं, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यावेळी सर्व शेतकऱ्यांना शेतकरी जगला पाहिजे असं त्या ठिकाणी धोरण होतं, त्या अनुषंगाने या देशामध्ये सुद्धा बळीराजा आलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं, म्हणून या ठिकाणी बळीचं पूजन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे।
पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.